मुंबईमध्ये आज मवियाचा सद्भावना दिवस संकल्प मेळावा होणार आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यावेळेला उपस्थित असतील. मेळाव्याआधी मुंबईमध्ये मवियाच्या स्थानिक नेत्यांची बैठकही होणार आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये आता नेमकी काय खलबतं होतं ते बघावं लागेल. आणि त्याचबरोबर एका विषयाची उत्सुकता आहे, ते म्हणजे मवियाचं जागा वाटप नेमकं काय असेल, कसं असेल हा फॉर्म्युला मवियाच्या जागा वाटपाचा, याविषयी उत्सुकता आहे. त्यामुळे त्यावर काही शिक्कामोर्तबाच्या या बैठकीमध्ये होतो का ते बघावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर मवियाची रणनीती विधानसभेला सामोरं जाण्याची नेमकी काय असेल याकडे ही लक्ष आहे. तर त्याविषयीची माहिती या मेळाव्यातून मिळण्याची शक्यता. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत. स्वप्नील, काय सांगाल, आज मवियाचा सद्भावना दिवस संकल्प मेळावा होतोय आणि मुख्य म्हणजे जे केंद्रातील दिल्लीमधील जे नेते आहेत काँग्रेसचे ते या ठिकाणी आज असतील, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले मवियामधील नेते सुद्धा या मेळाव्यामध्ये असणार आहेत आणि एक बैठक होणार असल्याचंही कळतंय. काय अपडेट्स आहेत या मेळाव्याविषयीचे, बैठकीविषयीचे, नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? फरनिश्चितच स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना आज दिवस आहे आणि संकल्प मेळावा हा मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. या ठिकाणी दिल्लीतील काँग्रेसचे नेते सुद्धा येणार आहेत. या दरम्यानमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीमध्ये चर्चा लपलेली आहे, ती म्हणजे जागा वाटपाची आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने होणारी चर्चा ही महत्वाची आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटप झालेलं नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार, जो गेल्या वेळी जो मेळावा झाला होता, पदाधिकारी मेळावा झाला होता, यामध्ये मुख्यमंत्री चेहरा हा स्पष्ट करण्यात यावा अशी ठाकरे गटाची मागणी होती. मात्र आजच्या मेळाव्यामध्ये नक्की या संकल्प मेळाव्यामध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा विजय मिळावा, त्यासाठी हा संकल्प हा जो करण्यात येणार आहे. मात्र विधानसभेमध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या चुका घडल्या, त्या घडू नये या दृष्टीने महाविकास आघाडी या ठिकाणी काळजी घेताना पाहायला मिळते. त्यामुळे आजची महाविकास आघाडीची जी संकल्प मेळावा आहे, हा संकल्प मेळाव्यामध्ये दिल्लीतील काँग्रेसचे नेते आहेत, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, रमेश चेन्नीदार असतील, हे सर्व उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा होणार आहेत आणि या भेटीगाठी दरम्यान या संदर्भात जागा वाटपाची चर्चा असेल, विधानसभेच्या दृष्टीने चर्चा असेल, या सर्व गोष्टींवरती चर्चा होणार आहेत. आणि त्याच दृष्टीने दिल्ली आणि केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विरोधामध्ये खरं तर आजची भाषणं होणार आहेत. यामध्ये वक्फ बोर्ड असेल, अनेक जे मुद्दे असतील, शेतकरी असतील, तसेच लाडकी बहीण योजना असेल, यावरून आज पुन्हा एकदा राज्य सरकारवरती टीकास्त्र हे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डागताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. निश्चितच स्वप्नील, एकूणच असं म्हणता येईल की लोकसभेमध्ये मवियाला चांगलं यश आलं होतं, पण तेव्हाही ज्या चुका झाल्या आहेत त्या आता विधानसभेमध्ये टाळण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे याचाच अर्थ लोकसभेमध्ये राज्यात जे काही यश मवियाला मिळालं आहे त्याही पेक्षा मोठं यश आता विधानसभेला मिळवण्याचा मानस मवियाच्या या नेत्यांचा दिसतोय. त्या पार्श्वभूमीवर नेमकी काय खलबतं होतात ते बघावं लागेल, या विशेष अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू. या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.